कबुली दिली कबुली पण दिली आणि दिली तिला प्रत्येक टप्प्यावर सांगितलं आणि प्रत्येक कपड्याचा पलीकडे सुरू झाला गाडी तर लावली वरून गेली ते लाकूड आहे ना तिथून झालं इथे इथे खाली दरी आहे तांबडी ग्रुप ग्राम पंचायत चांगले चांगले वकील द्यावे तो ज्या ज्या वेळेला अशा घटना होतात त्यावेळेला फास्ट ट्रॅक कोर्ट वरती हे खटले चालवा म्हणून वारंवार मागणी होते पण फास्ट ट्रॅक कोर्ट म्हणजे नक्की काय किती दिवसामध्ये न्याय मिळणार आज अशा कित्येक तुम्हाला केसेस मी दाखवू शकेन ज्या खटल्याच्या प्रतीक्षेमध्ये आहेत त्यामुळे चांगल्यात चांगला वकील नेमा परंतु याचा जो घटनेचा म्हणजे या ही जी घटना ही तर पॉक्सोच्या अंडर झालेली घटना आहे कालची पिंपरी चिंचवडची पण त्याच पद्धतली आहे 90 दिवसामध्ये चार्जशीट फाईल होऊन त्या ठिकाणी खटला उभा राहिला पाहिजे आणि 6 महिन्याच्या आत याचे जे आहेत ते रिझल्ट लागले पाहिजे कारण जोपर्यंत या नराधमांच्या मुसक्या आवळल्या जात नाहीत तोपर्यंत हे अत्याचार थांबणार नाहीत हा आमचा विश्वास आहे आणि त्यामुळे सरकारने त्या पद्धतीने पाऊल उचलणं फार गरजेचं आहे ठीक आहे नाही खरं म्हणजे या सरकारच्या संवेदना संपूर्णता मिळालेल्या आहेत खरं म्हणजे अशा वेळेला बोलणं पण बोललं नाही तर सरकारी जागा होणार नाही की एखादी घटना घडल्यानंतर पोलीस अलर्ट होतात कायद्याचा धाक निर्माण होतो परंतु रोजमरे त्याला कोण रोडो अशी त्यांची मानसिकता झालेली आहे म्हणजे गृहमंत्री तर परवा पुण्यात होते पुण्यात आले असताना तिथे चाकणला शेजारी झालेल्या घटनेत ना तिथला आमदार गेला ना तिथला पालकमंत्री गेला म्हणजे एवढ्या दहशतीखाली एका घराला यांच्या राज्यात वावरावं लागत असेल तर मला वाटतं पोलिसांचा धाक संपलेला आहे सरकारचं नियंत्रण पोलिसांचं संपलेलं आहे पोलिसांवरचं आणि त्याच्यामुळे अशा प्रकारच्या घटना होत आहेत आणि मला वाटतं ह्या माणुसकीला काळीमा लावणाऱ्या घटना आहेत वेळीच जर सरकार या ठिकाणी जागा झालं नाही यावर काही उपाययोजना केल्या नाही तर त्या ठिकाणी आम्हाला आणखी कडक पावलं उचलावी लागतील तपासाची म्हणजे तपासाबद्दल म्हणजे आता काल पालकमंत्री येऊन गेले आमच्याकडे इथे आणि सांगितलेलं पालकमंत्र्यांनी की आम्ही 48 तासामध्ये तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टीचं अपडेट देतो आणि त्यांनी एक आरोपीचं नाव आम्हाला हे केलं पण एकूण ही जी घटना आहे त्या घटनेचं जी तो स्पॉट आहे आणि जे जे प्रकार झालं त्याच्यामध्ये असं वाटत नाही की ह्याच्यामध्ये एका आरोपीचं काम आहे तर जे जे काही म्हणजे तपास चालू आहे तो फास्ट ट्रॅकवरती काम करून लवकरात लवकर आरोपींना अरेस्ट करून पॉस्को अंतर्गत कारवाई होऊन फास्ट ट्रॅकवरती ह्या म्हणजे घटनेचं हे करून अतिजलद न्यायालयामध्ये खटला दाखल करून लवकरात लवकर आरोपींना कठोरातली कठोर शिक्षा व्हावी नाही हा प्रकार म्हणजे एक सायको क्लिअर टाईपच असं झालेलं आहे म्हणजे जिथे बॉडीवरती त्या गाडीची चावी पण म्हणजे ओपन अवस्थेत विवस्त्र अवस्थेमध्ये ती चावी पण ठेवली होती म्हणजे तो क्रिमिनल किती सायको टाईपचा असणार ह्या सगळ्या गोष्टीचा सगळ्या तपास यंत्रणेने सगळा विचार करून तपासाची दिशा ठरवावी असं मला